तेव्हा सर्वसामान्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. वळूयात दुसऱ्या एका महत्त्वाच्या गंभीर बातमीकडे. नवी मुंबईतील तळोजा इथं एकाच घरात एकाच कुटुंबातल्या 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे 4ही मृतदेह संपूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं अंदाजे 2 महिन्यांपूर्वी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करतायत. तळोजा सेक्टर 9 इथल्या शिव कॉर्नर या इमारतीत हे कुटुंबीय राहत होतं. मृतदेह कुजल्याचा दुर्गंध देखील इमारतीत आला नसल्यानं ही घटना समोर येऊ शकली नाही. परंतु मागील 2 महिन्यांपासून घराचं भाडं दिलं नाही आणि फोन देखील उचलत नसल्यानं मूळ घरमालक ज्यावेळी घरी आले त्यावेळी सदर धक्कादायक घटना समोर आली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 35 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 7 आणि 8 वर्षीय लहान मुलगा असल्याचं समोर आलेलं आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी सर्व शक्यता लक्षात घेऊन याचा तपास केला जाईल असं पोलीस आयुक्त अशोक दुधेनी सांगितलं आहे. पूर्ण सध्या माहिती घेत आहोत. जे ओनर आहेत त्यांनी स्वतः बाहेरून दरवाजा उघडलेला आहे, दरवाजा आतून बंद होता. त्यांच्याकडे जी डुप्लिकेट चावी होती त्यांनी उघडलेला आहे. सध्या सुसाईड केल्याचं दिसत आहे, परंतु सर्व शक्यता आम्ही गृहीत धरलेल्या आहेत आणि नक्की कशामुळं झालेलं आहे, हे कुठून आले होते, यांचा व्यवसाय काय होता, या अनुषंगाने आम्ही तपास चालू केलेला आहे. यानंतर बातमी आहे, वर्षा निवासस्थानी जी बैठक सध्या सुरू होती ती बैठक संपलेली आहे असं कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधली ही महत्त्वाची बैठक संपलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू होती. साधारण 15 तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अजून बाहेर येऊ शकले नाही आहे. पण या बैठकीच्या नंतर हे नेते माध्यमांशी काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते आणि तिथं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतलेली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या या भेटीला महत्त्व आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस जो सरकारमधला महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा पक्ष आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे. खरं तर अचानकपणे मुख्यमंत्री काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी ज्या बैठका करत आहेत त्यामुळे ह्या सरकारमध्ये काही अलबेल नाही का असा प्रश्नसुद्धा विचारला जातो आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत उदय जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. उदय, बैठक संपली असं कळतं आहे, बैठकीचा तपशील कळू शकलाय का? तिला साधारणतः 1 तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा सुरू होती. ती चर्चा आता संपलेली आहे. वर्षा निवासस्थाने ही बैठक झालेली आहे. एक बैठक संपून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा निवासस्थानाच्या बाहेर पडलेले आहेत. वर्षा निवासस्थानी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील आणि त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. मात्र बैठक जी आहे ती संपलेली आहे. या बैठकीतला तपशील अधिकृतपणे बाहेर अजून आलेला नाही आहे. मात्र काल दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, ज्या काही बैठका झाल्या, त्या बैठकीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत देखील एक विश्वासाचं वातावरण राहावं या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक जी आहे ती झालेली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र या सर्व बैठकीनंतर या दोन पक्षांमध्ये विश्वासाचं वातावरण हे कायम आहे का हे आता थोड्याच वेळानंतर समजणार आहे. कारण अजूनही संजय राऊत शिवसेना नेते हे आतमध्ये, ते बाहेर आल्यानंतर माध्यमांशी काय प्रतिक्रिया देतात, नेमकी बैठक कशासाठी झाली हे ते सविस्तर सांगू शकतील. उदय, दोन गोष्टी आहेत. खरं तर वेगवेगळ्या विचारधारांचे हे पक्ष एकत्र आले, पण शिवसेना CAAच्या मुद्द्यावरून आपली विचारधारा सोडायला तयार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनौमध्ये जे मशिदी संदर्भात वक्तव्य केलं होतं ते त्यांचा अजेंडा जो आहे ते सोडायला तयार नाहीत. कुठंतरी उडाताण होते या दोन्ही पक्षांमध्ये. विलास, आपण बघतो की महाविकास आघाडी मुळात स्थापन झालेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातून भाजपला दूर ठेवण्यासाठी आणि त्या अंतर्गतच एक
कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो बनवण्यात आला आणि हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारेच हे तीन पक्षांचं सरकार जे आहे ते राज्यामध्ये सरकार चालवत आहे. मात्र हे सरकार चालवत असताना केंद्राच्या अंतर्गत जे प्रश्न आहे, संपूर्ण देशपातळीवरचे जे प्रमुख्याने प्रश्न आहेत आणि सध्या वादग्रस्त जे विषय राहिलेले आहेत, CAA संदर्भात, NRC संदर्भात, NRP संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी त्यांची भूमिका अधिकृत जाहीर केलेली आहे त्या सकारात्मक भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झालेले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलेले आहे का, त्यांची भूमिका समजवण्यात त्यांना यश आलेलं आहे का, हे आता पाहावं लागणार आहे. कारण या भूमिकेवरनं कुठेतरी तीन पक्षांमध्ये विसंवाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो. तो विसंवाद निर्माण होऊ नये यासाठी हे तिन्ही पक्षांचे नेते नेमकं काय करतायत हे पाहावं लागेल. बैठक तर संपलेली आहे, माहिती आहे, बैठकीमध्ये काही समाधानकारक निघालेलं आहे का हे आता पाहावं लागेल. नक्कीच याचा तपशील आम्ही जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे वेळोवेळी